चला मित्रांनो, आता आपण टेस्ट नंबर टू पाहूया, आयोनिक इक्विलिब्रियम या पार्टवर. अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द कन्सिडर एज ए एन एसिड. अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर एज एन एसिड. ऑप्शन ए आहे एच थ्री ओ पॉझिटिव, ऑप्शन बी आहे ओ एच निगेटिव्ह, ऑप्शन सी आहे बोरॉन ट्रायफ्लुराइड आणि ऑप्शन डी आहे सी एल निगेटिव्ह. चला याच्यातला आपल्याला काय विचारलेलं आहे, कन्सिडर टू बी एन ऍसिड. आता लॉरी अँड ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार प्रोटॉन डोनर्स आर कॉल्ड एज ऍसिड, म्हणजे प्रोटॉन डोनर याच्यामध्ये कोण आहे त्याला आपण काय म्हणू, ऍसिड्स म्हणू. आणि म्हणून प्रोटॉन डोनर बघा याच्यात नाही, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, प्रोटॉन ऍक्सेप्टर असतील, हा डिफिशियंट आहे, प्रोटॉन म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहे. फक्त याच्यातली प्रोटॉन डोनर कोण दिसते तुम्हाला, ए. आणि म्हणून अकॉर्डिंग टू द लॉरी अँड ब्रॉन्स्टेड ए एच थ्री ओ पॉझिटिव्ह इज द लॉरी अँड ब्रॉन्स्टेड ऍसिड राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, अ कॉन्ज्युगेटेड ऍसिड डिफर फ्रॉम द कॉन्ज्युगेटेड बेसिस. बघा ऑप्शन ए आहे इलेक्ट्रॉन पेअर, ऑप्शन बी आहे प्रोटॉन, ऑप्शन सी आहे इलेक्ट्रॉन, ऑप्शन डी आहे न्यूट्रॉन. कॉन्ज्युगेटेड ऍसिड बेस पेअर एकमेकांपासून कशानं डिफर असतात, एका प्रोटॉननं डिफर असतात. जे ऍसिड असेल तर या ऍसिडचा जो कॉन्ज्युगेटेड बेस असतो हे एकमेकांपासून जे डिफर असतात ते एका प्रोटॉननं डिफर असतात. म्हणून याचा करेक्ट आन्सर राहणार आहे बी. आणि म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. बघा क्वेश्चन नंबर थर्ड तुमच्या समोर येतो, द कॉन्ज्युगेटेड ऍसिड ऑफ एन एच टू निगेटिव्ह इज. या एन एच टू निगेटिव्हचा कॉन्ज्युगेटेड ऍसिड कोण आहे, तर कॉन्ज्युगेटेड ऍसिड एका प्रोटॉननं काय असतो, जास्त असतो. त्याच्यामुळे ऑप्शन आपण पहिले पाहून घेऊ, एन एच फोर पॉझिटिव्ह, ऑप्शन बी आहे एन एच थ्री, ऑप्शन सी आहे एन टू एच फोर आणि ऑप्शन डी आहे एन एच टू ओ एच. सर्वांना माहिती आहे कॉन्ज्युगेटेड ऍसिड हा एका प्रोटॉननं जास्त असतो, त्याच्यामुळे एन एच टू निगेटिव्ह पेक्षा एक प्रोटॉन जास्त असणारा कोण असेल, एन एच थ्री. आणि त्याच्यामुळं याचा करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे, बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा फोर्थ नंबरचा, द कॉन्ज्युगेटेड ऍसिड ऑफ एच पी ओ फोर डाय निगेटिव्ह इज. कॉन्ज्युगेटेड ऍसिड ऑफ एच पी ओ फोर डाय निगेटिव्ह इज, ऑप्शन ए आहे एच थ्री पी ओ फोर, ऑप्शन बी आहे पी ओ फोर ट्राय निगेटिव्ह, ऑप्शन सी आहे एच टू पी ओ फोर निगेटिव्ह आणि ऑप्शन डी आहे एच थ्री ओ पॉझिटिव्ह. आता याचा कॉन्ज्युगेटेड ऍसिड विचारलेला आहे आपल्याला, तर कॉन्ज्युगेटेड ऍसिड एका प्रोटॉननं जास्त असेल, त्याच्यामुळे एच टू पी ओ फोर मोनो निगेटिव्ह असा असेल तो, एका प्रोटॉननं जास्त असेल तो. आणि म्हणून असं आन्सर आपलं कोणतं आहे, सी. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे, सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर फिफ्थ तुमच्या समोर येतोय, द कॉन्ज्युगेटेड बेस. आता कॉन्ज्युगेटेड बेस विचारलेला आहे एस सी ओ थ्री निगेटिव्ह इज. ऑप्शन ए आहे एच टू सी ओ थ्री, ऑप्शन बी आहे सी ओ थ्री डाय निगेटिव्ह, ऑप्शन सी आहे सी ओ टू आणि ऑप्शन डी आहे एच टू ओ. आता बेस एका प्रोटॉननं कमी असतो आणि कमी असल्यामुळे याच्यातनी काय राहणार आहे, सी ओ थ्री डाय निगेटिव्ह असा तो राहील. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहील, बी. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बी. बघा क्वेश्चन नंबर सिक्स, कॉन्ज्युगेटेड बेस ऑफ हायड्रेझोइक ऍसिड इज. हायड्रेझोइक ऍसिडचा कॉन्ज्युगेटेड बेस विचारला गेलेला आहे. ऑप्शन ए आहे एच एन एच थ्री निगेटिव्ह, ऑप्शन बी आहे एन टू निगेटिव्ह, ऑप्शन सी आहे एन थ्री मोनो निगेटिव्ह आणि ऑप्शन डी आहे एन मायनस थ्री निगेटिव्ह. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला हायड्रेझोइक ऍसिडचा फॉर्म्युलाच माहिती नाही. हायड्रेझोइक ऍसिडचा फॉर्म्युला आहे एच थ्री एन, याला आपण हायड्रेझोइक ऍसिड म्हणतो. याचा कॉन्ज्युगेटेड बेस एका हायड्रोजननं कमी असेल म्हणून एन थ्री मोनो निगेटिव्ह हे याचा कॉन्ज्युगेटेड बेस असेल. कोणाचा, हायड्रेझोइक ऍसिडचा. आणि त्याच्यामुळे याचा करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे, सी. आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे सी. त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर येतो आता, विच ऑफ द फॉलोइंग कॅन ऍक्ट बोथ ऍज अ ब्रॉन्स्टेड ऍसिड ऍज वेल ऍज ब्रॉन्स्टेड बेस. ऑप्शन ए आहे एस सी एल, ऑप्शन बी आहे एच थ्री पी ओ फोर, ऑप्शन सी आहे एस सी ओ थ्री निगेटिव्ह आणि ऑप्शन डी आहे ओ टू निगेटिव्ह. आता एखादा सबस्टन्स ब्रॉन्स्टेड ऍसिड आणि ब्रॉन्स्टेड बेस ऍक्ट होण्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे, प्रोटॉन डोनरही असला पाहिजे तो, प्रोटॉन डोनरही असला पाहिजे आणि प्रोटॉन ऍक्सेप्टरही असला पाहिजे. तर असं कोणते असतात की जे प्रोटॉन डोनेटही करतात आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट करतात, तर ज्यांच्यापाशी निगेटिव्ह असेल तर तो प्रोटॉन ऍक्सेप्टही करेल आणि एच टू सी ओ थ्री
नेगेटिव H2CO3 मध्ये कन्वर्ट होईल आणि असाच हा H2SCO3 या फॉर्म्युल्यामधला हा प्रोटॉन डोनेट करून CO3 डायनेगेटिव्ह मध्येही कन्वर्ट होईल आणि त्याच्यामुळे हा सबस्टन्स ऍसिड प्रोटॉन ऍक्सेप्टरही ऍक्ट होऊन राहिला आणि प्रोटॉन डोनर म्हणूनही ऍक्ट होऊन राहिला, म्हणजे ऍसिड म्हणूनही ऍक्ट होऊन राहिला आणि बेस म्हणूनही ऍक्ट होऊन राहिला. म्हणून याचा आन्सर आहे HCO3 निगेटिव्ह. असे जे सबस्टन्स आहे त्यामध्ये त्यांना आपण एम्फोटरिक सबस्टन्स म्हणतो. वॉटर HSO4 मोनोनिगेटिव्ह, HCO3 निगेटिव्ह असे जे सबस्टन्स असतात जे प्रोटॉन डोनर बी असतात आणि प्रोटॉन ऍक्सेप्टरही असतात त्यांना आपण एम्फोटरिक म्हणतो. तर इथे करेक्ट आन्सर आहे तुमचं सी. चला आता सातव्या नंबरचा क्वेश्चन झाला आपला, आठव्या नंबरचा क्वेश्चन पाहूया. इन विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन NH3 ऍक्ट ऍज ऍसिड. NH3 कोणत्या रिएक्शन मध्ये ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. रिएक्शन पहिली दिलेली आहे NH3 प्लस HCl गिव्ज राईज टू NH4Cl, NH3 प्लस H पॉझिटिव्ह गिव्ज राईज टू NH4 पॉझिटिव्ह. ऑप्शन सी आहे NH3 प्लस Na गिव्ज राईज टू NaNH2 प्लस H2 आणि ऑप्शन डी आहे NH3 कॅनॉट ऍक्ट ऍज ऍसिड. बघा या रिएक्शन मध्ये कोणत्या रिएक्शन मध्ये NH3 ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. NH3 जेव्हा प्रोटॉन डोनर असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, ऍसिड. आणि ही जी रिएक्शन आहे तिसरी, तर प्रोटॉन डोनर म्हणून ऍक्ट होणारी रिएक्शन फक्त NH3 वाली आहे, कारण इथे एक हायड्रोजन याला तो देऊन राहिला आणि हायड्रोजन दिल्यानंतर NaNH2 मध्ये तो कन्वर्ट होऊन राहिला आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे तुमचं सी, हे करेक्ट आन्सर राहील. त्याच्यानंतर नाइंथ नंबरचा क्वेश्चन पहा. अमोनिया गॅस डिझॉल्व इन वॉटर टू गिव्ज NH4OH. इन दिस रिएक्शन द वॉटर ऍक्ट ॲज, ऑप्शन ए आहे ॲसिड, ऑप्शन बी आहे सॉल्ट, ऑप्शन सी आहे बेस, ऑप्शन डी आहे कॉन्ज्युगेटेड बेस. बघा अमोनिया गॅस जेव्हा आपण कोणासोबत रिएक्शन करतो म्हणतो, वॉटरसोबत रिएक्शन करते, तर त्यावेळेस काय तयार होऊन राहिला, अमोनियम हायड्रॉक्साईड. तर अमोनिया वॉटर याला काय देणार आहे, एच पॉझिटिव्ह देणार आहे, म्हणून हा ॲसिड फर्स्ट म्हणून ऍक्ट होईल. बरोबर आहे. आणि आपल्याला तेच विचारलं, इन दिस रिएक्शन वॉटर ऍक्ट ॲज काय ऍक्ट होणार आहे, ॲसिड. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहील, ए. त्यानंतर नेक्स्ट 10व्या नंबरचा क्वेश्चन पहा. अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट ऑफ ॲसिड इज द फॉलोइंग रिएक्शन्स. अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट द ॲसिड ऑफ द फॉलोइंग रिएक्शन, या रिएक्शन मधले ॲसिड ओळखायचे आहे. ऑप्शन ए दिलेला आहे, एक रिएक्शन दिलेली आहे NH3 प्लस H2O गिव्ज राईज टू NH4 पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. ही रिएक्शन आहे आपल्या समोर. आता याच्यातले ऑप्शन पहिला दिलेला आहे NH3 प्लस NH4 पॉझिटिव्ह. ऑप्शन बी आहे H2O आणि OH निगेटिव्ह. ऑप्शन सी आहे H2O आणि NH4 पॉझिटिव्ह. ऑप्शन डी आहे NH3 आणि OH निगेटिव्ह. असे हे ऑप्शन दिलेले आहेत. तर या ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन विचारलेला आहे आपल्याला की यातला ब्रॉन्स्टेड ऍसिड कोणता आहे. तर इथे H पॉझिटिव्ह डोनर कोण आहे, हा ऍसिड फर्स्ट, आणि इथे एच पॉझिटिव्ह डोनर हा आहे हा ऍसिड सेकंड. तर अशी ऍसिडची पेअर हे दोघं जण आहेत आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे तुमचं सी. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर येईल सी.